श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा, त्याचबरोबर चंद्रग्रहण। तर बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी किंवा विविध गोष्टी स्थापन करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर जो ग्रहण काळ आहे तो नामस्मरण करण्यासाठी आणि विविध वस्तू सिद्ध करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली मानला जातो। विविध मंत्र सिद्ध करण्यासाठी प्रभावशाली मानला जातो। त्याचबरोबर हा जो ग्रहण कालावधी आहे आणि ही जी पौर्णिमा तिथी आहे, ही जेवढी आपण चांगल्या कामासाठी महत्त्वाची मानतो, त्यास तेवढीच जे वाईट लोक असतात, जे म्हणजे वाईट शक्ती वगैरे या सगळ्या नको असलेल्या गोष्टी करत असतात, ते लोक सुद्धा ग्रहणाच्या वेळी ज्या खूप त्यांच्या ज्या सिद्धी असतात वाईट गोष्टींच्या, त्या करण्यासाठी किंवा कोणाचं काही वाईट करण्यासाठी बरेचसे कामं करत असतात। आणि आपल्यापैकी बऱ्याच ताई व दादांना या वाईट गोष्टींचा त्रास सुद्धा असेल। किंवा बऱ्याच वेळा बघा, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण नशिबाची साथ मिळत नाहीये। आपण खूप पूजा पाठ करतोय घरामध्ये, तुम्ही उपवास वगैरे सगळं करताय, जे आपलं कुलदैवत कुलदेवी पित्रांची अगदी सगळी सेवा करताय, पण तुमच्या घरामध्ये स्थिरता नाहीये, पैसा टिकत नाहीये, घरामध्ये एकोपा नाहीये, घरामध्ये प्रेम नाहीये। नवरा येतो, नवरा कोणाचा तरी ऐकून येतो, घरामध्ये भांडणं करतो। तुम्हाला वाटतं की चला मुलगा मोठा झाल्यानंतर चांगलं होईल, तर मुलगा व्यसनाच्या आहारी जातो, वाईट संगतीला लागतो, तो आपल्याशी चांगलं बोलत नाही। बऱ्याच जणांचं तर असं आहे की ताई मुलगा पण व्यसनाच्या आहारी गेलेला, मिस्टर पण व्यसनाच्या आहारी गेलेले, पैसा काम करतात ते त्याच्यामध्ये घालतात, घरामध्ये काहीच नाही। म्हणजे अशी परिस्थिती जर तुमच्याकडे असेल आणि त्यावरून थोडं काही जर आयुष्यामध्ये चांगलं झालं तर जळणारे लोक, आणि जे आपलेच लोक आहेत ते आपले दुश्मन आहेत, कोणाला आपलं चांगलं झालेलं देखवत नाहीये। लोक काही काही या वाईट गोष्टी आमच्यावर करत आहेत, त्याच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये असं होत आहे, असंच तुम्हाला वाटत असेल, किंवा आपण नॉर्मल पण आहोत बघा, तर आपल्या घरामध्ये आता बरेच जण येतात किंवा आपल्या ओळखीचे बरेच जण असतात, तर आपलं चांगलं झालेलं प्रत्येकालाच देखवतं किंवा प्रत्येकालाच चांगलं वाटतं असं आहे का? तर नाही। बरेच जण काय करतात की तोंडावर बोलून दाखवतात की म्हणजे भांडणं असेल किंवा तू माझ्याशी बोलायचं नाही असं। एक वेळेस या गोष्टी परवडल्या, पण बरेच लोक काय करतात की तोंडावर गोड बोलतात आणि मागे अशा ह्या वाईट गोष्टी करत असतात। तर त्यामुळे आपण प्रत्येकाने, आपल्याला प्रॉब्लेम असो किंवा नसो, प्रॉब्लेम असेल तर तो कमी होईल आणि नसेल तर या गोष्टींपासून आपल्या घराचं आणि आपल्या घरातील लोकांचं संरक्षण होईल। यासाठी उद्या पौर्णिमा तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या उंबरठ्यावर दरवाजाच्या बाहेर एक उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने माता लक्ष्मीचं तर आपल्या घरामध्ये आगमन होईलच होईल, त्याबरोबर आपल्या घरातील आजारपण, भांडणं, दरिद्रता, जी आपण म्हणतो की बरकत राहिली नाहीये, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर होतील आणि कुठेतरी एक प्रकारची स्थिरता म्हणा किंवा अचानक तुमचे कामं होऊ लागतील किंवा सकारात्मकता, तुमच्या घरामध्ये सगळी नकारात्मकता आहे, तर या गोष्टीने सकारात्मकता तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये, आपल्या घरातील वातावरणामध्ये जाणवू लागेल। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट की हा जो उपाय आहे हा जर आपण सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये केला तर सोन्याहून पिवळं आहे, खूप चांगलं आहे। या वेळेमध्ये का? कारण सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते। त्यामुळे जर आपण या वेळेमध्ये हा उपाय केला तर खूप छान आहे। खरोखरच ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी उद्यापासून रेग्युलर सकाळी 6:30 ते 7:30 हा उपाय करायला सुरू करा। बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक बदल होतात आणि याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्याल। आपल्याला काय करायचं आहे, 6:30 ते 7:30 या वेळेच्या अगोदर आपलं घर जे आहे ते पूर्ण झाडून काढलेलं हवंय। झाडल्यानंतर आपल्याला काय करायचं की एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये स्वच्छ जे काही पाणी असेल आपलं ते पाणी, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे आणि भीमसेनी कापूर असेल तर थोडा कापूर क्रश करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे। हे मिक्स करायचं आहे, मिक्स करून ठेवायचं आहे। आणि तुम्हाला जर हवा असेल, तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये हे भरून ठेवा, जसं की मी स्प्रे बॉटलमध्येच हे भरून ठेवलेलं आहे। तर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि आपल्या दारामध्ये उंबरठ्यासहित आपल्या दारामध्ये थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे, जर आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल। कारण जे फ्लॅटमध्ये राहतात ते खूप वेळा असं प्रश्न विचारतात की ताई मग सगळं ओलं होऊन जाईल, मग आम्ही कसं सडा टाकणार, आम्ही कसं हे करणार, तर काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते। तर असं करायचं, फक्त स्प्रे केला तरी
होऊन जाईल आणि ज्यांचं बैठघर आहे त्यांनी पाण्यामध्ये हे टाकून या पाण्याचा सडा मारा आवर्जून. याने काय होईल की जी नकारात्मकता आहे कोणी कितीही काही करू द्या ती उंबरठ्याच्या बाहेर राहील. त्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. बरेच जण बघा या तिथीला काय करतात की काहीतरी गोड पदार्थ असेल, पान असेल किंवा काही असेल त्या घेऊन येतात आणि ते खायला देतात, खाण्यातून करतात. तर अशा गोष्टी पासून सुद्धा कुठेतरी आपल्या कुटुंबियांचं संरक्षण होईल. त्यासाठी हे करणं अतिशय महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट ही झाली. याने काय होईल की जी काही सगळी नकारात्मकता आहे, कोण काय करत आहे, ते सगळं उंबरठ्याच्या बाहेर राहील. सर्वात महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की या उंबरठ्याला आपल्याला सुरुवातीला आपण सडा मारला या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे. हळदीचं लेपण काय करेल, माता लक्ष्मीला आकर्षित करेल, त्याचबरोबर नकारात्मकता पूर्णपणे 100% उंबरठ्याच्या बाहेर ठेवेल आणि हळूहळू दरिद्रता जी आहे ती दूर करेल. त्यामुळे उंबरठ्यातला हळदीचं लेपण करायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि ते हळदीचं लेपण करायचं. आता बरेच जण हळदीचं लेपण कसं करतात की हळद घेतात आणि ते फक्त अशी अशी करायची, ती दिसतही नाही लावली का नाही, अगदी म्हणजे ती हळद दिसायला पाहिजे उंबरठ्याला की आपण लावली आहे ते लेपण. जी आपण लक्ष्मण रेखा कशी म्हणतो तशी ती हळद त्याच्यावर त्या लक्ष्मण रेखासारखी की त्याचा असर ती दिसायला तरी पाहिजे. लावायची म्हणून लावू नका, व्यवस्थित लावायचं. उंबरठ्याचं पूजन करायचं, त्यानंतर दारामध्ये एक अगरबत्ती लावायची. माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे. अगरबत्ती लावायची, एक दिवा लावायचा. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की दिवा कुठे लावायचा, तर दिवा आपण बघा नेहमी रांगोळी वगैरे या गोष्टी उंबरठ्याच्या बाहेर बसतो आणि आपला चेहरा आपल्या घराकडे असतो, तर आपल्या घराकडे आपलं तोंड असताना उंबरठ्याच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला आपल्याला नेहमी दिवा लावायचा आहे. नॉर्मल साध्या तेलाचा दिवा लावू शकतो, मातीच्या पंटीमध्ये लावू शकतो आणि त्यानंतर ती पंती आपण परत वापरू पण शकतो. तुम्हाला जर नसर वापरायची तर तुम्ही वापरू पण नाही शकत, तुम्ही कुठेतरी दाबून द्या किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता, त्याचा काही एवढा इश्यू नाहीये. ही गोष्ट आणि तो जो दिवा लावला त्याच्यामध्ये शक्य असेल तर एखादी गुलाबाची पाकळी टाका किंवा दोन लवंगांची एक जुडी टाका, कारण लवंग गुलाब हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, किंवा एखादी कवडी टाका. या पद्धतीने आपण करू शकतो. आता हे झालं आपलं उंबरठा पूजन. यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये यायचं आहे. देवघरामध्ये आल्यानंतर तुमची जी देवपूजा आहे ती तुम्ही करून घ्यायची आणि देवपूजा केल्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र नाहीये तर माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती आहे, तर यासमोर आपल्याला माता लक्ष्मीला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. साधं तुम्ही निरांजनमध्ये लावा किंवा मातीच्या पंटीमध्ये लावा, त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे लवंग किंवा गुलाबाची पाकळी किंवा कवडी किंवा हिरवी इलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं ह्या आपण टाकलं तरीही चालेल, हे टाकायचं आहे. आणि तूप हे गाईचं असावं शक्यतो. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे केसर असेल तर केसरची एक काडी एक पाकळी त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून टाकायची आहे. आणि आपल्याला 16 वेळा श्री सूक्तमचा पाठ करायचा आहे. आता तुम्ही फलश्रुती सोडून राहू देऊ शकता, तुम्ही 16 कडव्यांपर्यंत श्री सूक्तम म्हणू शकता. 15 वेळा आपण 16 वेळा श्री सूक्तम म्हटलं, 16 वेळा आपण 16 कडव्यापर्यंत श्री सूक्त म्हटलं, त्याच्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. आणि या पद्धतीने फक्त अर्धा तास लागतो, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही हे मी वाचते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे श्री सूक्तम कसं करायचं की पहिल्या कडव्यापासून ते 16व्या कडव्यापर्यंत एवढंच वाचायचं 16 वेळेस. आणि जेव्हा 16व्या वेळी आपण श्री सूक्तम वाचू तर त्याच वेळेला आपल्याला फलश्रुती वाचायची आहे. या पद्धतीने पूर्ण श्री सूक्तम 16 वेळा असं वाचायचं नाही, फलश्रुती शेवटला घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही श्री सूक्तमचा पाठ करू शकता आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये म्हणा किंवा तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, काही हरकत नाही, कोणतंही म्हटलं तरीही चालेल. तर ही साधी सोपी सेवा या पौर्णिमा आणि ग्रहणाच्या ग्रहण तसं वेद जे आहे ते 3:10 लागणार आहेत आणि ही जी सेवा आहे ती आपल्याला सकाळी करायची आहे. पण याचा जो प्रभाव आहे, याचे जे रिझल्ट आहे ते खूप छान आपल्याला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.